इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जुनियर कॉलेज सोलापुर। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा उघड झाला आहे। संचालक व MD बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत आमदार पडळकर व सदाभाऊ खोत यांनी बँकेवर चाबूक मोर्चा नेला। संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी हा मोर्चा होता। सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं, ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं, असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो 88 चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे। आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं, मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी, कारण तो सभासदांचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे। मंगळच्या कारखान्याचा विषय तुम्ही समजून घ्या, त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती, बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं, परंतु बँकेनं साखर विकली नाही, कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंतरावना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं। साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही, परत ती साखर 25% दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं। जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे। जतच्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्र सगळी काढलेली आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे। दुसरा विषय, वसंतदादा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं, तारण दिलं नाही बँकेला, तारण पहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही। तुम्ही 25-25, 40-40, 50-50 कोटीची कर्ज विना तारण कशी काय देताय? आमच्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये मागायचं म्हटलं तर 2 महिने तुमच्या ढ्यालपाट घालायला लागताय, 3 वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय, तिथं ऊस आहे का, कापूस आहे का, डाळिंब आहे का, द्राक्षे आहे का, आणि मग तुम्ही कर्ज देताय आणि इकडं तुम्ही 50-50 कोटीची कर्ज विना तारण देताय, तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना, तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे। खानापूरच्या सुतगिरणीला तुम्ही पैसे दिले, ते सुतगिरणीच्या अकाउंटवरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंटवरती गेले, पण ही लोकं रुबाबात फिरतायत, आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय, आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय, ह्यांचा जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चामुळं जयंतरावपासून खालीच, जयंतरावला माहीत नाही का इथं काय चालू आहे बँकेमध्ये? 400 पदाची भरतीला तर तुम्ही मंजुरी मागताय, 20-20, 25-25, 30-30 लाख रुपये दर काढलाय, अरे कशासाठी तुम्हाला द्यायची? जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तोपर्यंत 400 पदाची भरती झाली नाही पाहिजे।
मागं जी भरती झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागलेत, त्यांच्याकडून 20-25 लाख रुपये चर्मनी घेतलेले आहेत, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता 88 चौकशीमध्ये सिद्ध झालं आहे. आम्ही आरोप करतोय म्हणून नाही, मोठा फर्निचरचा घोटाळा आहे, सगळं जे रिन्युव्हेशन सुरू आहे जिल्ह्यामधल्या बँकांचं त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे. ATM मशीनी खरेदी केल्या, नोटा मोजायच्या मशीनी खरेदी केल्या, एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं आमची मागणी आहे जोपर्यंत संचालक मंडळ आहे तोपर्यंत इथं असंच चालणार. एका सभासदाला तुम्ही 50-50 लाख देताय, ज्याची गावामध्ये 1 रुपयाची पत नाही, पण तो संचालकाचा जवळचा आहे, तो संचालकाचा कार्यकर्ता आहे, संचालकाचा पाहुणा आहे, म्हणून तुम्ही 50 लाख देणार? हे जे अनागोंदी सुरू आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय. मी शेतकरी न्याय मागायला बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यदक्ष राज्याच्या सहकार मंत्र्यांनी पुण्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक बोलवली आणि सांगली जिल्हा बँकेला प्रतिसिद्ध पत्र देऊन टाकलं की बँक काही 200 कोटी न नफ्यात आली आहे. अरे ते कागदावरचा नफा कशाला दाखवत आहे? खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेली आहे. अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहेत आणि तुम्ही चोरांना प्रतिज्ञापत्र देताय. याचा अर्थ सरळ आहे की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोचलाय का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उपाशी आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळ तुपाशी आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की आता राज्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याशिवाय बँकेची लूटमार थांबणार नाही. यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, बॅलिस्टर विठ्ठलराव गाडगे, विखे पाटील साहेब यांनी या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा अस्त एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ तिंचीच आहे. कुरणात बैलं वळून सोडावी तशी शेतकऱ्यांच्या कुरणामध्ये ही वळू बैलं पवार साहेबांनी चरायला गेली 50 वर्ष सोडलेली आहेत. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और सवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहां नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं, राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज़ तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टैक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कॉम्पिटिशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.